नाशिकमधल्या नादगाव तालुक्यातील शेवटची हद्द लागत असलेले लोढरे येथील जागेच्या वादातून भाऊबंदकीमध्ये कुराट फावडे लाकडी दांडे दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीमध्ये अनेक जण जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच नादगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर जंगलू बाळू शिंदे यांच्या तक्रारीनुसार 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून भादवी कलम 307, 326, 504, 506, 143, 147, 148, 149 पोलीस अधिनियम कायदा 37 मधील 1 3 चे उल्लंघन करून 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नादगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी करीत आहेत.